हाय फ्रेंड्स, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन नंतरची प्रोसेस याविषयी माहिती आपण पाहूया. फर्स्ट, 20 जून 2018 GR नुसार काही माहिती स्पष्ट होत आहे ती खालीलप्रमाणे. उमेदवाराची दुरुस्ती संपल्यावर, म्हणजेच फॉर्ममधील दुरुस्ती संपल्यावर साधारणपणे अंदाजे 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांना त्यांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलवर भरण्यासाठी वेळ दिला जाईल. 31 ऑक्टोंबर 2018 रिक्त जागा व 31 जानेवारी 2019 संभाव्य रिक्त जागांची माहिती बिंदू नामावलीनुसार व समांतर आरक्षणनुसार पवित्र पोर्टलवर भरली जाईल. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद जाहिरातीचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक किंवा शिक्षण उपसंचालक यांना सादर करतील. जाहिरातीचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक किंवा शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनवर उपलब्ध झाल्यावर प्रस्ताव बिंदू नामावलीनुसार व समांतर आरक्षणनुसार बरोबर आहे की नाही चेक करून ते मान्य अथवा अमान्य करतील. ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात यावर कार्यवाही करतील. जर 7 दिवसात कार्यवाही केली नाही तर शिक्षण संचालकच्या लॉग इनवर माहिती दर्शविली जाईल. शिक्षण संचालक त्यांना पुढील 3 दिवसात मान्यता देण्याबाबत सूचना देतील. शिक्षण अधिकारी विभागीय उपसंचालक यांनी मान्यता दिल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिरात दिसेल, साधारणत 18 ते 20 ऑक्टोंबरच्या दरम्यान. 18 ते 20 ऑक्टोंबरपासून साधारणत 15 ते 20 दिवस जाहिराती पवित्रवर असतील. त्याच कालावधीत आपल्याला 20 शाळा स्थापना यांची निवड करायची आहे. साधारणपणे 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत जाहिरातीचा कालावधी असेल. यानंतर कार्यालयीन 5 दिवसात निवडसूची पवित्रवर जाहीर होईल. पुढील 3 कार्यालयीन दिवसात कागदपत्र पडताळणी होईल. जाहिरातीचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक किंवा शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनवर उपलब्ध झाल्यावर प्रस्ताव बिंदू नियमावलीनुसार व समांतर आरक्षणनुसार बरोबर आहे की नाही चेक करून ते मान्य अथवा अमान्य करतील. ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात यावर कार्यवाही करतील. जर 7 दिवसात कार्यवाही केली नाही तर शिक्षण संचालकच्या लॉग इनवर माहिती दर्शविली जाईल. पुढे शिक्षण संचालक त्यांना पुढील 3 दिवसात मान्यता देण्याबाबत सूचना देतील. शिक्षण अधिकारी विभागीय उपसंचालक यांनी मान्यता दिल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिरात दिसेल, साधारणत 18 ते 20 ऑक्टोंबरच्या दरम्यान. 18 ते 20 ऑक्टोंबरपासून साधारणत 15 ते 20 दिवस जाहिराती पवित्रवर असतील. त्याच कालावधीत आपल्याला 20 शाळा स्थापना यांची निवड करायची आहे. साधारणपणे 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत जाहिरातीचा कालावधी असेल. यानंतर कार्यालयीन 5 दिवसात निवडसूची पवित्रवर जाहीर होईल. पुढील 3 कार्यालयीन दिवसात कागदपत्र पडताळणी होईल. त्यानंतर 7 दिवसमध्ये निवडसूचीवर उमेदवार आक्षेप घेऊ शकतील. त्यांच्या आक्षेपाचे निरसन शिक्षण अधिकारी यांना पुढील 7 दिवसमध्ये करायचे आहे. कागदपत्र पडताळणी झाल्यावर पुढील 3 दिवसांच्या कालावधीत निवडसूचीतील उमेदवाराला पोस्टाने अथवा ईमेलने नियुक्तीपत्र दिले जाईल. तर सर्वसाधारण अंदाजे नोव्हेंबरच्या 25 पासून पुढे जॉईन होता येईल. तर या पद्धतीने आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतरची प्रोसेस पाहिलेली आहे. तर यासारखी अजून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.